चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी हिचेही दिनांक 10 रोजी सातपूर परिसरात घरोघरी आगमन झाले. महाराष्ट्रातील सर्वच गावात वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचे पूजन केले जाते. पश्चिम महाराष्ट्रात गौरी गणपती तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी महालक्ष्मीचे जड अंतकरणाने विसर्जन करण्यात येते. गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. गौरी गणपती या सणाची आगळे असे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्व आहे. सातपूर परिसरातही घरोघरी मोठ्या भक्तिभावाने गौराईची पूजा केली जाते. अशोकनगरमध्ये हिंगमिरे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने तर श्रमिक नगरमध्ये ज्ञानेश्वर थोरात महारुद्र पतसंस्थेचे संचालक वाळू थोरात यांच्या घरी गौराई विराजमान झाले आहे. नाशिक शहराच्या प्रारंभ काळात फक्त 4 कुटुंब नाशिक मध्ये होते, त्यातील एक म्हणजे बेळे कुटुंब. याच बेळे कुटुंबियांनी 700 वर्षांपासूनची अष्टगंधाने गौराईचे चित्र साकारण्याची परंपरा जोपासली आहे. पंचगव्याने भिंत सारवून त्यावर विलोभनीय असे अष्टगंधरूपी गौराई चित्र साकारणारे 700 वर्षांची परंपरा जपणारे बेळे कुटुंबियातील ही नववी पिढी आहे. दरवर्षी प्रमाणे गौरी आगमनाचा उत्सव साजरा करीत असताना यंदा विराजमान झालेल्या चित्र गौराईने निसर्ग संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लावा वृक्ष जगवा हा सामाजिक भावनेतून प्रबोधन संदेश दिल्याचे प्रेरणा धनंजय बेळे यांनी सांगितले. नमस्कार, मी प्रेरणा धनंजय बेळे. तर आमच्या या अष्टगंधानी शेणानी सारवलेल्या भिंतीवरती अष्टगंधाने काढलेल्या महालक्ष्मी असतात आणि म्हणून मुखवटे हे नारळाचे असतात. अर्थातच ज्येष्ठा कनिष्ठ आल्या माहेरवाशिनी की सगळ्यांना आनंद जसा होत असतो तसाच आमच्या घरात पण सगळ्यांना हा आनंद दरवर्षीच होतो. 9 पिढ्या झाल्या आमच्याकडे हा वारसा चाललेला आहे. 9 पिढ्यांपासून या अष्टगंधाच्या महालक्ष्म्या फक्त बेळे कुटुंबियांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि या आल्यानंतर आपण जसं दिवाळीमध्ये फराळाचं करतो किंवा आपल्या लेकीला जे आवडतं ते आई जसं करत असते तसंच या माहेरवाशिनींसाठी त्यांना आवडणारे सगळे पदार्थ केले जातात. त्यांना आवडणारी पुरणाची पोळी ही आवर्जून केली जाते आणि मग त्या येतात आणि जाताना मात्र सगळ्यांचा जसा आपल्याला कंठ दाटून येतो तसाच कंठ आमचा सुद्धा दाटून येतो. त्या 2.5 दिवसांनी परत आपल्या सासरी जातात. मुळातच हा संदेशच दिलेला आहे स्त्री आलेल्या मुलींनी हे 2.5 दिवसासाठीच माहेरी जायचं असतं. हा मूळचा संदेश आजपर्यंत जपवणूक महालक्ष्मींच्या रूपाने केलेला आहे आणि त्यांच्यापुढे आम्ही जी यावेळेस आळस केलेली आहे ही जो वृक्षांचा होत असणारा ऱ्हास तो ऱ्हास थांबावा म्हणून आम्ही बगीचा हा साकारलेला आहे. आणि हा साकारलेला बगीचा याच्यातून हाच संदेश जातो की आपले झाडं आपण वृक्ष हे जपले पाहिजे आणि तो ऱ्हास आपला वृक्षांचा होणारा थांबवला पाहिजे. हा संदेश आम्ही सर्व नाशिककरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. जेवढ्या आनंदाने धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने माहेरवाशिन गौराईचे 2.5 दिवसानंतर मात्र तेवढ्याच जड अंतकरणाने गौराईना निरोपही देण्यात येतो. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.